मर्यादा पुरुषोत्तम एक बाणी एक पत्नी सत्य वचनी सकल हिंदू जनांचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव अर्थात श्रीरामनवमी आज सर्वत्र मोठ्या भक्तिभावानं आणि श्रद्धायुक्त अंतःकरणानं साजरी झाली. चैत्र मास शुद्ध नवमी तिथीला प्रभू श्रीरामाचा अवतार पृथ्वीवर प्रगटला. सज्जनांचं रक्षण आणि खलांचं निर्दालन करण्यासाठी प्रभू श्रीराम धरतीवर अवतरले. श्रीरामाचं संपूर्ण जीवन आदर्शाचा वस्तुपाठ ठरले. भगवान विष्णूच्या दशावतारापैकी राम अवतार हा सातवा अवतार. पुरुषोत्तम अर्थात सर्व पुरुषांमध्ये उत्तम मानवतेची आदर्श मर्यादा आयुष्यभर जपणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र. प्राण जाये पर वचन ना जाये ही शिकवण त्यांनी दिली. आजच्या युगातही प्रभू श्रीरामाचं आदर्श चरित्र डोळ्यापुढे ठेवून मानवानं वाटचाल केली तर जगातील ईर्ष्या दुःख वेदना कमी होऊन रामराज्य अवतरेल. दरम्यान पुण्यनगरी शिर्डीत साईबाबांनी 102 वर्षांपूर्वी श्रीरामनवमी उत्सव साजरा केला. त्यानंतर आस्थागायक ही परंपरा अखंड श्रद्धेनं जपली गेली आहे. दशरथ जी के घर आए राम लला, कौशल्या के घर आए राम लला, दशरथ जी के घर आए राम लला, कौशल्या के घर आए राम लला. विष्णु जी अवतार लिए हैं, घर घर छाई खुशी, दशरथ जी के घर आए राम लला, कौशल्या के घर आए राम लला. शिर्डीतल्या साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला पहाटेच्या काकड आरतीनं सुरुवात झाली. रामनवमीचा मुख्य दिवस असल्यानं उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होत आहेत. रामनवमी उत्सव आणि पालखीचं एक वेगळं नातं असल्यानं या उत्सवासाठी खास करून मुंबईहून मोठ्या प्रमाणावर पालख्या दाखल झाल्या आहेत. 15 दिवसांचा पायी प्रवास करून शिर्डीत साई भक्तांनी येऊन साईंच्या दर्शनासाठी आतुरतेनं नजरा लावल्या आहेत. 100 वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आजही तितक्याच उत्साहानं साजरा होतोय. शिर्डीतील रामनवमी उत्सव हा शके 1833 म्हणजेच 1911 साली सुरू झाला. प्रथम हा उत्सव उरुसापोटी जन्माला आला. त्यावेळी केवळ मोठ्या प्रमाणावर उरुसच शिर्डीत भरत असत. मात्र साईभक्त भीष्म यांनी हा उरुस रामनवमी उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची साईबाबांना विनंती केली आणि त्यावेळेपासून साईबाबांच्या आज्ञेनंच भीष्म आणि गोपाळराव गुंड या भाविकांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आस्थागायत ही परंपरा आणि हा उत्सव सुरू आहे. याविषयी साई मंदिराचे पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी माहिती दिली आहे. रामनवमी परंपरा से अनुसार आज तक 102 साल हो गए. बाबा के सामने ही रामनवमी महोत्सव का आयोजन किया गया था. जब यहाँ उरुस या जत्रा भरती थी, उन्होंने श्री कृष्ण भीष्म जोग और काका महाजनी इन्होंने कल्पना की कि आज रामचंद्र का जन्मोत्सव है, इसीलिए बाबा के सामने बाबा की आज्ञा लेकर आप मनाएंगे. तो बाबा की आज्ञा लेकर प्रथम रामचंद्र महोत्सव का कीर्तन भीष्म ने बाबा के सामने किया और वहीं से आज तक परंपरा के अनुसार प्रभु रामचंद्र का जन्मोत्सव रामनवमी के मेन दिन में मनाया जाता है. कोनो कोनो से भक्त लोग आते हैं, हर प्रभु रामचंद्र के स्वरूप में बाबा का दर्शन पाते हैं. सभी लोगों की आज भी धारणा है कि बाबा प्रभु रामचंद्र के स्वरूप में दर्शन लेते हैं, इसीलिए कोनो कोनो से लोग पैदल आकर बाबा का दर्शन लेते हैं और मानस पूजा करके प्रभु रामचंद्र का दर्शन पाते हैं. बहुत सारे लोग आज तक भी कोनों कोनों से बाबा का भजन करते करते पैदल आते हैं, बाबा का दर्शन पाते हैं और प्रभु रामचंद्र का स्वरूप मान के ही बाबा का दर्शन लेते हैं, इसलिए प्रभु का साक्षात्कार होता है ऐसा लोग का मानना पड़ता है. यंदा साईंच्या समाधी मंदिरात
फुलांची आणि द्राक्षफळांची सजावट करण्यात आली आहे. यंदाची ग्रेप्स ही थीम याविषयी साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे यांनी माहिती दिली. इस साल रामनवमी के 102 बरस पूरे हो गए और शिरडी संस्थान रामनवमी का 103 साल जो बाबा ने रामनवमी चालू की थी उसका उत्सव यहाँ पे मना रहे हैं. हर साल की तरह लाखों भक्त यहाँ पे आने वाले हैं. इन भक्तों के लिए ये 18, 19 और 20 ये तीन दिनों रामनवमी उत्सव में जो कुछ भक्तों की सुविधा होनी चाहिए वो पूरी तैयारी हमने की है. सबसे इम्पोर्टेंट बात जो रहती है तो दर्शन, तो उसके लिए सामान्य भक्तों को जल्दी दर्शन मिलने के लिए जो VIP पासेस है वो पूरी तरह से बंद किए गए हैं. इस रामनवमी के दरमियान सबसे ज़्यादा भक्त जो आते हैं वो पालकी से पैदल चल के आते हैं, तो उनके लिए जल्दी से जल्दी दर्शन होना हमने उसके लिए तैयारी की है. और उसके बाद जो प्रसाद है वो तीन दिन के लिए मिष्ठान्न हमने रखा है और तीन दिन का पूरा प्रसाद वो भक्तों के लिए फ्री है. उसके बाद जो रामनवमी के उत्सव के अवसर पर मंदिर के अंदर फ्लावर डेकोरेशन किया है और इस साल पूरी डेकोरेशन का जो इम्पोर्टेंट थीम है वो एक ग्रेप्स का पूरा डेकोरेशन हमने डेकोरेशन किया है. साथ साथ भक्तों की सुविधा के लिए नया सायाश्रम भक्त निवास इस साल खुला किया गया है, जिसके कारण 1,500 रूम्स भक्तों के लिए उपलब्ध किए गए. रामनवमी उत्सवाचं महत्त्व मोठं असल्यानं या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांची मांदियाळी शिर्डीत भरली आहे. आषाढीचे वेद लागले की वारकऱ्यांची दिंडी ज्याप्रमाणे पंढरपूरकडे निघते त्याचप्रमाणे रामनवमीसाठी साईभक्तांच्या पायी पालख्या शिर्डीकडे येतात. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सूरत या देशातील प्रमुख शहरांच्या बरोबरीनंच अनेक गावातूनही शिर्डीला भाविक पायी चालत येतात. पायी चालत आलं की आपली दुःख संकट दूर करून बाबा आपल्या मनोकामना पूर्ण करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. साईनामाच्या गजरानं संपूर्ण शिर्डी दुमदुमून गेली आहे. उत्सवानिमित्त साईंच्या पालखीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, तर उत्सवानिमित्त साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तर साई मूर्तीलाही विविध अलंकारांनी सजवण्यात आलंय. सी मूवीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र महाले, शिर्डी. राम राम सीता राम. दरम्यान संगमनेरमध्ये मोठ्या श्रीराम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक प्रथेप्रमाणे साजरी झाली. दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाला पाळण्यात बसून राम जन्मोत्सव साजरा झाला. महिलांनी यावेळी पाळण्याची दोरी हलवून पाळणा गीत म्हटली. रामभक्तांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलला होता. रामनवमी हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने रामनवमी ते हनुमान जयंती या 5 दिवसाच्या कालावधीसाठी दरवर्षीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्याच्यापैकी आज संध्याकाळी 7 वाजता संगीत रजनीचा कार्यक्रम आहे अजिंक्य मॅनेजमेंटच्या वतीने. उद्या म्हणजे 20 तारखेला स्वरूप वर्धिनी पुणेचे ज्ञानेश पुरंदर येणार आहेत. व्याख्यान आहे त्यांचं. व्याख्यानाचा विषय स्वामी विवेकानंद आणि हिंदुत्व. त्याचप्रमाणे 21 तारखेला रविवारी प्राध्यापक सोपानराव देशमुख सर हे श्रीराम या विषयावर बोलणार आहेत संध्याकाळी 7 वाजता. 22 तारखेला भावसरगम
हा कार्यक्रम आहे. सौ वैशाली देशपांडे आणि त्यांचे सहकारी स्वरवंदना नावाने हा कार्यक्रम करणार आहेत. मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम आहे. तोही रविवारी 7 वाजता आहे आणि 23 एप्रिलला मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता मोहनराव शेटे यांचं सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर व्याख्यान आहे. हनुमान जयंती उत्सव समिती आणि चंद्रशेखर हिंदू मंडळ या दोघांच्याही वतीने मी सर्वांना आवाहन करतो की या 5ही कार्यक्रमांचा अवश्य येऊन लाभ घ्यावा. रामजन्मानंतर सुंठवडा मंजिरीचा प्रसाद भक्तांना देण्यात आला. सी मूवीज एन न्यूज साठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर.